मेथीचे खूप सारे प्रकार पाहून झाले. ही आहे विदर्भ स्पेशल. मेथीचं आळण किंवा मेथीचं पिठलं म्हटलं तरी चालेल. कशी बनवायची हे पाहूयात. हाय फ्रेंड्स, मी हर्षदा, हर्षदा किचन मध्ये आपलं स्वागत करते. आज आपण पाहतोय मेथीचं पिठलं कसं बनवायचं. तर त्यासाठी घेतलंय, इथं मी साधारण एक जोडी मेथीची घेतली होती, तिला असं बारीक निसून घेतलं, स्वच्छ धुतली. मेथीच्या पानांमध्ये खूप सारी माती असते, एक 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची, निथळून घ्यायची आणि तिला अशी बारीक कट करायची अशा पद्धतीनं. संपूर्ण मेथी मी अशाच पद्धतीनं कट करून घेते. आता वाटण तयार करून घेऊयात. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. हिरव्या मिरचींचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यामध्ये घातलं लसूण, पाण्याचा वापर न करता याची पेस्ट तयार करून घेतली. आता फोडणीसाठी बॅटर तयार करून घेऊयात. इथं घेतलंय 1 कप बेसन पीठ. यामध्ये घालायचं 2 चमचे दही. दही घालणं आवश्यक आहे, नसेन आवडत नाही घातलं तरीही चालेल. नंतर यामध्ये घालायचं पाणी आणि याचा सैलसर एक डो तयार करून घ्यायचा. गिठुळ्या ठेवायच्या नाहीत, म्हणजे बेसनामध्ये गिठुळ्या होत नाहीत आणि एकसारखं थिकनेस त्याला येतो. आता दिव्यात फोडणी. फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये घालायची 1/2 चमचा जिरं. जिरं छान फुलू द्यायचं. जिरं छान फुलं की तयार करून घेतलेला मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा आणि मिरचीचा ठेचाही 1-2 मिनिट छान असा परतून घ्यायचा. 2 मिनिट मिरचीचा ठेचा छान परतला की यामध्ये घालायची 1/2 चमचा हळद. त्यानंतर बारीक करून घेतलेली मेथी आणि मेथी 1-2 मिनिट याच्याबरोबर शिजवून घ्यायची. खूप जास्त शिजवायची गरज नाही, हलकी 1-2 मिनिट याला शिजवून घेतली तरीही चालेल, कारण नंतर आपण बेसनामध्ये ही छान शिजली जातेच. 1-2 ते 3 मिनिट भाजी छान परतून झाली की यामध्ये घालायचं तयार करून घेतलेलं बॅटर. आता हे सगळं मिक्स करायचं. आता बेसन शिजण्यासाठी थोडंसं पातळ हवं. हे खूप दाटसर मला वाटत आहे, यासाठी मी इथं घालते पाणी. पाणी तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला हवी त्या भाजीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता. साधारण मी इथं 1 ग्लास पाणी वाढवलेलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये कुठेही गुठळ्या झालेल्या नाहीत, गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या. आता हे बेसनामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि 7-8 मिनिट छान असं खळखळीत उकळून घ्यायचं. मस्त वास येतो आहे. विदर्भ स्पेशल रेसिपी आहे, झटपट बनवून तयार होते. स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर पटकन बनवून तयार होणारी ही रेसिपी. आवडली असेल तर हर्षदा रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी 1 बेल आयकॉन आहे, तेही क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.